मुलांनो, इयत्ता 6वीला आपण मागील तासाला पान क्रमांक 23 वर जो धडा आहे माणुसकीचा ओलावा या धड्याची म्हणजे या पाठाची संपूर्ण माहिती घेतली. त्यानंतर आपण या पाठामध्ये आलेले काही कठीण शब्द त्याचे अर्थ देखील या ठिकाणी आपण घेतले आहेत. यानंतर आपण खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. हे प्रश्न आहेत पान क्रमांक 24 वर. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. कोणाला तीव्र वेदना होत होत्या? तर युसूफला तीव्र वेदना होत होत्या. 2. युसूफ कधी बेशुद्ध पडला? युसूफ भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळी रणांगणावर लढताना बेशुद्ध पडला. 3. युसूफजवळ कोण पहारा करीत होता? युसूफजवळ भारतीय सैनिक हरी पहारा करत होता. 4. युसूफचे डोळे कशाने चमकत होते? युसूफचे डोळे आनंदाने व कृतज्ञतेने चमकत होते. त्यानंतर पान क्रमांक 25 वर खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. पहिला उपप्रश्न 1. युसूफ कोण होता व तो कोठे पडला होता? युसूफ पाकिस्तानी सैनिक होता म्हणजेच तो शत्रू गनिम होता आणि तो भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळी रणांगणावर निपचित पडला होता, बेशुद्ध पडला होता. आमधील क्रमांक 2 उपप्रश्न, युसूफचे विवरणे ऐकून हरीने काय केले? युसूफचे विवरणे ऐकून हरीने काय केले? युसूफचे विवरणे ऐकून हरीने स्वतःजवळील पाण्याची बाटली युसूफच्या तोंडात रिकामी केली. युसूफचे विवरणे ऐकून हरीने काय केले? युसूफचे विवरणे ऐकून हरीचे मन द्रवले. हरीने मागचा पुढचा विचार न करता आपली बाटली त्याच्या तोंडात रिकामी केली. 3. युसूफने अल्लाला हात जोडून काय म्हटले? युसूफने अल्लाला हात जोडून काय म्हटले? युसूफ अल्लाला हात जोडून म्हणाला, हे अल्ला, तू म्हणतोस ते खरे आहे. सारा मानव एकच आहे. तूच माझ्यावर ही कृपा करीत आहेस. युसूफने अल्लाला हात जोडून काय म्हटले? युसूफ अल्लाला हात जोडून म्हणाला, हे अल्ला, तू म्हणतोस ते खरे आहे. सारा मानव एकच आहे. तूच माझ्यावर ही कृपा करीत आहेस. पुढचा प्रश्न 4. हरीने युसूफला काय सांगितले? हरी युसूफला म्हणाला, हरी हसत म्हणाला, त्यात विशेष काय? तूही एक माणूसच आहेस ना. माणसाने माणसाला मदत केली नाही तर मग मानवता कोठे उरणार? पहा, हरी युसूफला काय म्हणाला? तर या प्रश्नाचे उत्तर असे आहे, हरी हसत युसूफला म्हणाला, त्यात विशेष काय? तूही एक माणूसच आहेस ना. माणसाने माणसाला मदत केली नाही तर मग मानवता कोठे उरणार? असे हरी युसूफला म्हणाला. त्यानंतर पुढचा प्रश्न पान क्रमांक 25 वर कोण कोणास म्हणाले ते लिहा. हे अल्ला, तू म्हणतोस ते खरे आहे. युसूफ अल्लाला म्हणाला म्हणजे युसूफ अल्लाला म्हणजेच हरीला म्हणाला. 2. त्यात विशेष काय? तूही एक माणूसच आहेस ना. हरी युसूफला म्हणाला, हरी जखमी सैनिक म्हणजे हरी पाक सैनिक युसूफला म्हणाला. थोडक्यात हरी युसूफला म्हणाला. पुढे पान नंबर
सव्वीसवर खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा, खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. डोळे, नेत्र, नयन. वेदना, दुखणे, ठणका. प्रयत्न, प्रयास करणे. अंग, शरीर. त्राण, त्राण शक्ती नसणे. अंगात त्राण नसणे म्हणजे शक्ती नसणे किंवा कमजोर, बलहीन. मेहरबानी, कृपा, दया, मदत, उपकार. पहा, खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहिताना एका शब्दाचे अनेक शब्द अर्थ आपण काय करतो, वापरतो. जसं डोळे म्हणजे नेत्र, नयन. वेदना म्हणजे दुखणे, ठणका, तीव्र वेदना होणे. प्रयत्न म्हणजे प्रयास करणे. अंग म्हणजे शरीर, काया, बदन. त्राण म्हणजे कमजोर, बलहीन, शक्तिहीन. त्राण म्हणजे शक्ती. मेहरबानी, उपकार, दया, कृपा, मदत, असे अनेक शब्दाचे समानार्थी शब्द आपण सांगू शकतो, लिहू शकतो. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. तीव्र, सौम्य, मंद. शत्रू, मित्र. अंधुक, स्पष्ट. थोडे, भरपूर किंवा जास्त. रात्र, दिवस. हसत, रडत. असे आपण विरुद्धार्थाचे शब्द अगदी सहजासहजी लिहू शकतो. खालील वाक्प्रचारांचे अर्थ लिहा व नवीन वाक्य तयार करून पुन्हा लिहा. पहा, खालील वाक्प्रचारांचे अर्थ असे. हृदयाचे पाणी पाणी होणे, त्याचा अर्थ अत्यंत दुःखी होणे. आईला झालेली जखम पाहून माझ्या हृदयाचे पाणी पाणी झाले. पहा, खालील वाक्प्रचारांचे अर्थ लिहा व नवीन वाक्य तयार करा. हृदयाचे पाणी पाणी होणे, अत्यंत दुःखी होणे. आईच्या हाताला झालेली जखम पाहून माझ्या हृदयाचे पाणी पाणी झाले. जीव शांत होणे, समाधान वाटणे, धन्य पावणे. जीव शांत होणे, समाधान वाटणे. उन्हाळ्यामध्ये गार पाणी पिल्यानंतर माझा जीव शांत झाला. उन्हाळ्यामध्ये गार पाणी पिण्यानंतर माझा जीव शांत झाला. हतबद्ध होणे, असहाय्य वाटणे, निपचित पडणे. हतबद्ध होणे म्हणजे हतबल होणे, असहाय्य वाटणे. एखाद्या वेळी आपण बऱ्याच वेळी स्वतःला असहाय्य समजतो कारण त्या ठिकाणी आपले काहीच चालत नाही. वडिलांच्या मारापुढे मी हतबल झालो. हतबद्ध होणे म्हणजे असहाय्य वाटणे, काहीच करू न शकणे. दवाखान्यामध्ये मी ज्यावेळेस आजारी पडलो त्यावेळेस मला असहाय्य वाटत होते. मन द्रवणे, दया येणे. दुसऱ्याचे दुःख पाहून स्वतः दुःखी होणे. मन द्रवणे म्हणजे दया येणे. इसुपला लागलेला जखमा पाहून हरीचे मन द्रवले. पुढचा प्रश्न, खालील शब्दांचे समानार्थी शब्द असलेली पाठातील वाक्य शोधून लिहा. खालील शब्दांचे समानार्थी शब्द असलेली पाठातील वाक्य शोधून लिहा. आता पाठामध्ये या ठिकाणी वाक्य दिलेत पाहते. निपचित पडणे.
ग्लानी येणे म्हणजे निपचित पडणे किंवा चक्कर येणे. आता या ठिकाणी हतबद्ध झालेला इसुप निपचित पडून होता, त्याला ग्लानी आली होती. ग्लानी येणे म्हणजे निपचित पडून राहणे. हतबद्ध झालेला इसुप निपचित पडून होता. अंगात शक्ती नसणे, त्राण नसणे, बलहीन असणे. आजारी माणसाच्या अंगामध्ये शक्ती नसते. दुःख असाय होणे, तीव्र वेदना होणे. पोटामध्ये माझ्या तीव्र वेदना होत होत्या, दुःख असाय होणे. पोटात दुखत असताना माझ्या पोटामध्ये तीव्र वेदना होत होत्या, दुःख असाय होणे. सहन न होणे, मला भूक सहन होत नाही. कितीतरी आपण अर्थ लिहून त्याचा वाक्यात उपयोग करू शकतो. नवल वाटणे, आश्चर्य वाटणे, अचानक आलेले पाहुणे किंवा अचानक आलेली बहीण पाहून मला आश्चर्य वाटले. अचानक घरी आलेली बहीण पाहून मला आश्चर्य वाटले. दुःख असाय होणे, तीव्र वेदना होणे. पायाला झालेली जखम तीव्र वेदना करत होती. अंगात शक्ती नसणे, त्राण नसणे. आजारी माणसाच्या अंगामध्ये त्राण नसतो. ग्लानी येणे, चक्कर येणे किंवा निपचित पडणे, बेशुद्ध होणे. पाकिस्तानी सैनिक गनीम युसुफ बेशुद्ध रणांगणावर बेशुद्ध पडला होता. अशा पद्धतीने आपण या प्रश्नांची उत्तरे अतिशय व्यवस्थित ऐकलेली आहेत. या प्रश्नांची उत्तरे तुम्ही अगोदर नोटबुकमध्ये लिहायची. आत्ता ऐकलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्ही अगोदर वर्कबुकमध्ये लिहायची पेन्सिलने, आणि त्याच्यानंतर सुंदर हस्ताक्षरामध्ये नोटबुकमध्ये लिहायची आहेत. या ठिकाणी आपण थांबूयात.